पुरंदर तालुक्यातील राजेवाडी येथे भारत फोर्ज लिमिटेड ग्रामपंचायत राजेवाडी सह्याद्री हॉस्पिटल समवेदना संस्था पुणे यांच्या माध्यमातून स्तुत्य उपक्रम राबवण्यात आला. महिलांसाठी कर्करोग पूर्वनिदान आणि आरोग्य तपासणी उपक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. यामध्ये 100 हून अधिक महिलांनी सहभाग घेऊन आपल्या आरोग्याची तपासणी केली आहे. यामध्ये हिमोग्लोबिन तपासणी, रक्तगट तपासणी यासारख्या तपासण्या करून तज्ञ डॉक्टरांनी मार्गदर्शन केलंय. यावेळी राजेवाडी ग्रामपंचायतीच्या वतीनं कॅन्सरच्या रुग्णांना वरदान ठरलेलं बहुपयोगी असलेलं लक्ष्मी वृक्ष देऊन सर्व मान्यवरांचा सन्मान करण्यात आलाय. भारत फोर्ज सीएसआर विभागाच्या अंजली यादव, समन्वयक जयदीप लाड, जलदूत सागर काळे, समवेदना संस्थेच्या माधुरी राऊत यांच्यासह ग्रामस्थ आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या. आज आपल्या या राजेवाडी गावामध्ये भारत फोर्ज लिमिटेड पुणे आणि समवेदना सह्याद्री आणि ग्रामपंचायत राजेवाडी यांच्या संयुक्त विद्यमाने या ठिकाणी महिलांसाठी मोफत आरोग्य शिबिराचं आयोजन केलेलं आहे. या ठिकाणी प्रामुख्याने स्तनांविषयी ज्या काही समस्या आहेत, त्याचे आजार आहेत आणि महिलांच्या ज्या समस्या आहेत यासाठी आपण हे आरोग्य शिबिर आयोजित केलेले आहे. भारत फोर्ज कंपनी जवळपास पुरंदर तालुक्यामधील 26 गावांमध्ये काम करते आणि जवळपास 8 ते 10 गावांमध्ये आपण अशा पद्धतीचे हे कॅम्प राबवतो. निश्चितच या कॅम्पच्या माध्यमातून जर महिलांना काही कुठली समस्या डिटेक्ट झाली तर यानंतरचे पुढील उपचार आणि पुढील तपासणीसाठी आपण सह्याद्री हॉस्पिटल पुणे या ठिकाणी त्यांना पाठवण्याची कंपनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी व्यवस्था करतो. तरी ग्रामस्थांना आणि महिलांना विनंती आहे की या संधीचा जास्तीत जास्त महिलांना लाभ कसा देता येईल यासाठी ग्रामस्थांनी आणि ग्रामपंचायतीने आरोग्य विभागाने चांगल्या पद्धतीने योगदान यासाठी द्यावं एवढी विनंती. धन्यवाद. राजेंद्र शिंदे, स्टार महाराष्ट्र न्यूज.